श्याम मानव यांनी केलेल्या दाव्यानं सध्या राजकारणामध्ये खळबळ माजलेली आहे आणि ज्या पद्धतीनं हा दावा केलेला आहे तो व्यक्ती नेमका कोण होता असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आपल्यासोबत संजय शिरसाटे आपण आहोत श्याम मानव यांनी जो दावा केलेला आहे की चार नेते होते ज्यांच्या विरोधातले अफिडेव्हिट साईन करण्यास तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना सांगण्यात आलं होतं त्यांनी नकार दिला आणि मग पर्यायी त्यांनाच तुरुंगात जावं लागलं ज्यापैकी ठाकरे उद्धव ठाकरे होते आदित्य ठाकरे होते अनिल परब होते आणि त्यासोबत आणखी एक व्यक्ती होती मग आता याला उत्तर कसं देणार काहीतरी गडबड होता बघा आता हे दावे तुम्हाला समोर आणण्याची गरज काय जर त्यावेळेला चार अफिडेट दिले होते सिग्नेचर मागितली होती मग मा तुम्ही बोलले का नाही एक वर्ष जेलमध्ये राहायचं एक वर्षानंतर अनेक अधिवेशन अटेंड करायचे आणि त्याच्यानंतर आता गौरव आम्ही स्फोट करतोय एक भडक बातमी देतोय एवढाच त्याचा अर्थ होऊ शकतो तुम्हाला बोलताना तेवढी हिंमत पहिली दाखवायला पाहिजे होती आता फक्त आरोप करणे आणि पुन्हा दिशाभूल करणे याच देश का 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 या या अनिल देशमुखावर शंभर कोटी वसुलीचा त्या वेळेला आरोप झाले नाहीत का आणि म्हणून श्याम मानवानी जे काही बोललं आहे हे उशिरा सुचलेलं शहानपण आहे म्हणून याच्यावर आता एवढं गांभीर्यानं पाहण्याची काही गरज नाहीये आणि जर असं काही असतं तर स्वतः अनिल देशमुखांनी याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं असतं यामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव आहे आदित्य ठाकरेंचं नाव आहे अजित पवारांचं नाव आहे अनिल परब यांचं नाव आहे नाही यांचं नाव काय नावं आणखी दहा लाव लावतील त्या परंतु त्यात सत्यता किती आहे त्यांच्या त्या अफिडेव्हिटमध्ये त्यांनी सिग्नेचर केल्यानंतर यांच्यावर कारवाई करायची असं काही नसतं असे अनेक जण जेलमध्ये गेले त्यांच्याकडून अफिडेव्हिट सिग्नेचर करून घेता आले असते परंतु ज्याच्यावर आरोप आहेत त्यांनाच जेलमध्ये जावं लागलेलं होतं बाकीच्याचं उगच मुद्दा म्हणून कुणाला जेलमध्ये टाकवणारं हे काही आघाडीचं सरकार नाही आहे योग्य तर न्याय नारायण दानेल तुम्ही ताटण उचून जेलमध्ये ना काय गंभीर आरोप केला होता त्यांनी असा तुमच्यावर परंतु सुडाचं राजकारण करणं हे मायुतीचं काम नाही अजितदादा सध्या बरेच चर्चेमध्ये आहेत काल त्यांनी सात तासांचा दिल्ली दौरा केलाय आणि पुन्हा ते मुंबईत आले मुंबईतून दिल्ली दिल्लीतून पुन्हा मुंबईत आले अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती मिळते विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाची बैठक त्यांची झाली कसं पाहता या भेटीकडे ते बघा आता त्यांनी केलेल्या उठावानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम किंवा त्यांना पाहिजे असलेला वाटा या सर्व बाबीवर त्यांनी निश्चित अमित चर्चा केली असावी असं माझं मत आहे परंतु इतरही महाराष्ट्राचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते अर्थमंत्री आहेत म्हणून त्यांचा दौरा हा राज्याच्या हितासाठी सुद्धा असू शकतो आणि पक्षाच्या असलेल्या वाटाघाटी संदर्भात म्हणून जोपर्यंत त्यांच्याकडून स्पष्टीकरण येत नाही त्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित राहणार नाही काल आ, राज्य कॅबिनेटची बैठक झाली यामध्ये नेत्यांनी आणि मंत्र्यांनी तक्रार केली अजितदादांबद्दल की ते निधी देत नाही निधी मागायला गेले त्यावेळी त्यांना जमीन विकून घर विकून तुम्हाला निधी द्यायचा का असं त्यांनी प्रतिप्रश्न केलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे आता मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली गिरीश महाजन होते गुलाबराव पाटील होते इतर नेते सुद्धा होते बघा तुम्ही आता बाकीच्या काही जरी गोष्टी असल्या तरी आमदाराला पुढची येणारी निवडणूक महत्वाची आहे मतदारसंघामध्ये दिलेली आश्वासनं त्या ठिकाणी मतदारांचा असलेला विश्वास त्याला कुठं तडा जाता कामाने मग तुम्हाला जर निधी द्यायचा पहिले जर तुम्ही ठरवलं असेल तर तो तुम्हाला द्यावा लागेल मग काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु एकदा जर मतदार तुमच्यापासून जर दूर झाला तर त्याच्या त्यांना त्या आमदारांना त्याच्या चटकी भोगावं लागतात म्हणून तुम्ही योजना आणल्या ते चांगलीच गोष्ट आहे नो डाऊट परंतु जेवढा निधी द्यायला पाहिजे होता त्याच्या त्यापेक्षा थोडा कमी जास्त प्रमाणात का होईना पण निधी हा दिला पाहिजे ज्यामुळं मतदारसंघातील काम होतील अनेक वेळेला अशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत की काही विशिष्ट ठिकाणी जास्त निधी देण्यात आलेला आहे मग हे असा जो दु दुजाभाव जेव्हा होतो त्या टायमाला आमदारामध्ये आणि मंत्र्यांमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त होऊ शकते पण अजितदादा त्यांच्या नेत्यांना देत आहेत आणि मग इतर नेत्यांना देत नाही असा पण आरोप होतोय मग स्मारकाला पाचशे कोटी कसे दिले असा सुद्धा प्रश्न नेतेच विचारतात न ने मग आता हा सगळा जो आरोप प्रत्यारोप होतोय ना त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक सामंजस्य भूमिका घेऊन निधी वाटप हा याच आठवड्यामध्ये झाला पाहिजे या आठवड्यामध्ये झाला पाहिजे त्याचे टेंडर प्रोसेस करून मतदारसंघामध्ये कामं करता येतील म्हणून आम्ही सुद्धा आग्रही राहणार आहे मुख्यमंत्री साहेबांकडे की आम्हालाही आमचा जो निधी जो हक्काचा आहे जो विकासासाठी पाहिजे तो दिला पाहिजे मग त्यासाठी काय करावं लागेल हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही त्याच्यामध्ये जाणार नाही परंतु निधी आम्हाला सुद्धा आवश्यक आहेच पण दादा देतील असं वाटतंय का आणि निधी वाटपामध्ये दुजाभाव होतोय का नाही आता दुजाभाव होतोय की नाही आता हे पाहावं लागेल परंतु निधी वाटप हा दिलाच गेला पाहिजे हे आमचं आग्रही मत असणार आहे मग तो कुणा कोडून अडवला जातोय काय जातो हा आमचा विषय नाही संजय राऊत यांनी टीका केली आहे संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रामध्ये एक फुल आणि दोन डाऊटफुल मुख्यमंत्री आहेत <laughs> मुख्यमंत्री आपलं काम करतायत उपमुख्यमंत्री आपलं काम करतायत यांना जो काही डाऊट आहे त्या डाऊटमध्ये या संभ्रमामध्येच हे आहेत यांना जगू द्या सरकार माहितीचं सरकार ज्या पद्धतीने काम करत आहेत लोक खुश आहेत लोकांना ह्या सरकारबद्दलचा असलेला आत्मविश्वासात बळावलेला हो आहे देवेंद्र फडणवीसांवर पण त्यांनी टीका केली त्यासोबतच मुख्यमंत्र्यांवर टीका केली ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे अमित शहाच्या मनातले मुख्यमंत्री कधीच नसू शकतात आणि त्यासोबतच गुजराती व्यापार मंडळ जे आहे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखाच बिन करण्याचा माणूस पाहिजे देवेंद्र फडणवीस हे अमित शहाच्या मनातले नाहीत याला काय स्वप्न पडतात का हा काय हे का ज्योतिषी आहे का काही का? याला काय करायचं कुणाचं हाच सगळ्याच्या मनातून उतरलेला आहे शिवसैनिकाच्या मनातून उतरलेला नेता कोण तो तो संजय राऊत शिवसेनेच्या नेत्यातून मनातून उतरलेला नेता कोण तो तो संजय राऊत आणि उद्धव साहेबाची काही कारणास्तव आत्ता काही करता येत नाही म्हणून नाराज असलेले नेते कोण तर ते उद्धव ठाकरे साहेब म्हणून हे स्वतःच्याबद्दलचं आत्म जे काही तुमचं प्रिडिक्शन आहे जे तुमच्याबद्दलचं मत व्यक्त करत आहेत ते लोक त्याच्याकडे लक्ष द्या दे। देवेंद्राकडे काय पाहतात आणि व्यापाऱ्यांसाठी नाही गुजरातचा व्यापारी मद्रासचा व्यापारी ना कुटाळचा व्यापारी व्यापारी हा या समाजामध्ये आजच चांगलं काम करतं त्यासाठी पाठीचा कणा मोडलं तरी चालेल तरी आम्ही सर्वसामान्य जनतेच्यासाठी हा मुख्यमंत्री बिनकनाचा जरी म्हणला तरी चालेल स्वाभिमान कुठे वापरायचा हे मुख्यमंत्र्यांना चांगल्या पद्धतीने कळतं आणि सर्वसामान्यासाठी आता गोरगरिबासाठी वागणारा वागणार आहे मुख्यमंत्री म्हणून आमची प्रतिमा जी आहे ती आम्हाला मान्य आहे आणि ते प्रिय सुद्धा आहे म्हणून त्याच्यावर यांनी किती जरी काही बोंबरलं तरी आम्हाला त्याचा फरक पडत नाही तिसरा मोठा आरोप आहे की सीमा भागाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली पण त्या जबाबदारीपासून ते पळून गेले तुम्ही काय करत होते तुम्हाला तुम्ही जेव्हा सत्तेत होता त्या टायमाला तुम्ही केलंय काय अहो सीमा भागामध्ये एखादा दौरा तरी केला आहे का तुम्ही तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही आहे सीमा प्रश्नाबद्दलचं जे काही काम करायचं आहे त्या पद्धतीने काम चालू आहे आणि यांच्या प्रति म्हणजे यांच्या यांचा जो पाठिंबा किंवा यांचं यांच्या काही होणार आहे असे का काही भाग नाही आहे आम्हाला त्यांच्याबद्दलचं कोणतंही मत आम्हाला नको आहे आम्ही सीमा भा भागातील लढ्यांसाठी किंवा तिथल्या नागरिकांसाठी कायमस्वरूपी उभे आहोत मनसे च्या अंतर्गत नेमकं काय सुरू हा सुद्धा प्रश्न आहे राज ठाकरे नुकतेच पदाधिकाऱ्यांना भेटले आणि सन्मानपूर्वक जर जागा दिल्या तर मग महायुतीमध्ये येण्याचा आम्ही विचार करू स्वबळावर लढू असं म्हणतायत ते स्पष्टपणे अंतर्गत सूर आहे मनसेचे काय म्हणाल पुढच्या आठवड्यामध्ये महायुतीच्या बैठका सुरू होतील त्यावर या सगळ्या बाबीच्या चर्चा होतील मनसेनी महायुतीमध्ये यावं असं सर्वांचं मत आहे परंतु याचा सर्व निर्णय वरिष्ठ नेते घेतील त्यानंतर ही रणनैत्य ठरेल म्हणून आजच्या घडीला त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही जरांगे पाटील यांनी आता नवीन डेडलाईन दिली आंदोलन सुद्धा ते स्थगित करतायत आणि त्यांनी तेरा ऑगस्टची नवीन डेडलाईन दिली आहे फडणवीसांवर बरेच गंभीर आरोप केले आहेत जारांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलंय चांगली गोष्ट आहे सरकारच्या सर्व ऍक्टिव्हिटीज ह्या चालू आहेत सरकार या आरक्षणाबद्दल पॉझिटिव्ह पद्धतीने विचार करते एकच विनंती राहील ज्यांनी आरक्षण दिलं नाही चाळीस वर्ष खरं म्हणजे हा आक्रोश त्यांच्या विरोधात असायला पाहिजे जे देत आहेत त्यांच्या विरोधात त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे ज्या नोंदी सापडल्यात त्या ह्या माहितीच्या सरकारमध्ये सापडलेल्या आहेत त्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या किंवा त्या लोकांच्या याच्यामध्ये काळामध्ये सापडलेले नाहीत हे सर्व जनतेला माहीत आहे दहा टक्के आरक्षण असेल बाकी असेल बाकी सर्व ज्या बाबी आहेत ते ह्या माहितीच्या काळामध्ये घडतायत मला वाटतं अशा कामाला जरांगे पाटलाचा सपोर्ट असेल आणि पॉझिटिव्हली आपण सर्व मिळून हा प्रश्न सोडू एवढं मात्र निश्चित ठाकरे उद्धव ठाकरेंवर पण आरोप केलेत की त्यांचं जे अटक वॉरंट जारी करण्यात आले कोर्टाकडून त्याच्या मागे ही संपूर्ण केस करण्यामागे उद्धव ठाकरे यांचा हात असू शकतो असं सुद्धा म्हणतात उद्धव ठाकरे काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु एक सांगतो की आम्ही कोणत्याही सूड भावनेतून कोणालाही वागवणार नाहीत मग तो कोणी आहे कोणताही पक्षाचा असो कोणतंही आंदोलनकारी असो त्याच्यावर सूड भावनेने कधीही आम्ही काम कारवाई करणार नाही जर चुकीची कारवाई जर झाली कुठे तर निश्चित आम्ही त्यांना सहकार्य करू मला जेलमध्ये टाकून तुरुंगात टाकून जीव मारण्याचा डाव रचला जातो असं म्हणतात नाही नाही असं काही होणार नाही हे चुकीचं समज आहे काही लोक त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी त्याच्यावर लक्ष देऊ नये सरकार तुमच्या बरोबर आहे तुमच्या जीवाला कुठेही धोका पोहोचणार नाही याची काळजी सरकार घेईल आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं